इथल्या म्हणजे पहिले जी शेती करत होतो त्याच्यापेक्षा मला उत्पन्न मनासारखं आणि समाधानकारक भेटून राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही, मी मोकळ्या मनानं सांगतो. नमस्कार, मी वरद कृषी मित्र अक्षय पाटील आणि आज मंगरुळपीर तालुक्यातील इतुरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत. येथील प्रगतिशील शेतकरी दीपक भाऊ कांबळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. त्यांनी गेल्या 3 वर्षापासून आपल्या वरद क्रॉप सायन्सचे औषधं घेतलेली आहे आणि यावर्षीसुद्धा सोयाबीनचं नियोजन त्यांनी कशाप्रकारे केलं याबद्दल आपण त्यांचं आज मनोगत घेणार आहोत. हो, नमस्कार. नमस्कार हो, आपलं नाव सांगा. माझं नाव दीपक सखाराम कांबळे, राहणारी चोरी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर? माझा मोबाईल नंबर आहे 97-64-21-2006. हो, तुम्हाला वरदच्या घटकांची माहिती कुठून झाली? माहिती यूट्यूबद्वारे झाली. यूट्यूबवर पाहून थोडं 2-3 वर्ष मी त्याला अभ्यास केल्यानंतर उदाशी साहेबांशी संपर्क साधून परत मग अक्षय पाटील आले संपर्कात, त्याच्यापासून परत मार्गदर्शन आणखी जास्तच मिळालं आणि क्रॉपला चालूच गेलं. हो, मला सांगा आता हा आपला सोयाबीनचा प्लॉट आहे, यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून नियोजन कसं केलं ते आपल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही एकदा सांगा. सुरुवातीला आपण काय केलं? सुरुवातीला आता बेड वगैरे घेतले, बेडमध्ये थोडं खताचं नियोजन करून समजा जमीन तयार करताना काय केलं? हो, जमीन तयार करताना सर बेड मारली पहिले आणि त्याच्यात मी नंतर मग खत टाकलं. बरोबर. खत कोणकोणतं घेतलं आपलं? खत मी 20-23 घेतलं आणि शक्ती गोल्ड हाय पॉवर आणि शक्ती गोल्ड. बीज प्रक्रिया केली? बीज प्रक्रिया ह्युमिक जेल आणि बायोस्टील लावून बीज प्रक्रिया करून आणि लागवण केली. एकरी बियाणं किती वापरलं? एकरी बियाणं जेमतेम 13 किलो लागलं समजा. एकरी 13 किलो बियाणं वापरलं. त्याच्यानंतर आपण पहिली फवारणी किती दिवसांनी केली? 22-25 दिवसांना पहिली फवारणी केली. त्यामध्ये कोणकोणते घटक वापरले? त्यामध्ये पहिल्या फवारणीमध्ये आता काय लक्षात नाही म्हणजे ह्युमिक जेल वापरला. ह्युमिक जेल आणि चॅलेंजर. ह्युमिक चॅलेंजर आणि आणखीन एक कोणतं तरी आहे. हो, ह्युमिक चॅलेंजर आणि ते वरस विटोको. भाऊ, ते फवारणी झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काय फरक वाटला? फवारणी झाल्यानंतर सर काही नाही, मग नंतर ब्रँचेस सुरू झाल्या. ब्रँचिंग चालू झाली? हां, ब्रँचेस सुरू झाली. ब्रँचेस सुरू झाल्यानंतर थोडं वाटलं की आता काय बरं आहे प्लॉट. पहिले 3 फूट 6 ठेवल्यानंतर थोडं वाटलं की डबल का नाही बा, पण ते कवर झाला. चॅलेंजर घेतल्यामुळे ते पूर्ण फुटवे निघाले. दुसरी फवारणी केल्यानंतर, बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला ते ज्यावेळेस कोंब बाहेर आला त्यावेळेस तो कसा कोंब होता? सशक्त होता की नाही? नाही, चांगला एकदम चांगला सशक्त होता. सशक्त होता. पांढऱ्या मुळाची तुम्हाला खाली वाढ मुळे झाली दिसली त्याच्यामध्ये. बरं, दुसरी फवारणी कुठली घेतली? दुसरी आपलं चमत्कार आणि फ्लॉरस्ट्रॉम. चमत्कार, फ्लॉरस्ट्रॉम, विटोको आणि विटोको. ती फवारणी झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या झाडामध्ये काय फरक वाटला? नंतर परत आणखीन खूप डेव्हलप झाला. मग त्याच्यानंतर खूपच म्हणजे व्हरायटी म्हणजे क्वालिटी पण झाडाची चांगली झाली. बरं. आणि वाढ पण चांगली झाली, फुलधारणा पण चांगली झाली. खूप म्हणजे असं प्लॉट पाहण्यासारखा झाला नंतर. आता मला सांगा, त्याच्यात तुमची फुलांची गळ झाली का? फुलाची गळ झाली नाही, आळी आली नाही, काही चाललं नाही. बरं. म्हणजे तुमचं जे झाड होते सगळं रोगमुक्त आणि कीडमुक्त होते. त्यानंतर आता आज तुमची आखरी फवारणी सुरू आहे? नाही सर, आता आखरी फवारणी चालू आहे. त्यामध्ये आपण कोणकोणते घटक वापरले? आता आपण वापरलेलं आहे मला वाटते नाही व्हिटोन एक आणि कांबो आणि दुसरं अॅमिनोजेल. या 3 घटकांची फवारणी आपण शेंग भरण्यासाठी करतो. जे एकंदरीत आपले पूर्ण प्रोडक्ट आहे ते प्रोडक्ट तुम्ही वापरले आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला कसा आला? मला कंटिन्यू 2 वर्ष समजा मागची आणि हे 3rd वर्ष आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. एक नंबरचा रिझल्ट आहे. काही त्याच्यात पाहण्यासारखं काय नाही, म्हणजे एकदम प्लॉट चांगलाच होतो त्यानं आणि खूप सोयाबीन पण डेव्हलप होती, शेंगा चांगल्या लागतात, फुलगळ होत नाही, काहीच नाही, चांगल्या गोष्टी आहेत. 3 वर्षापासून तुम्ही वरद तंत्र वापरता. 3 वर्षा अगोदर तुम्ही बगर तंत्राची शेती करायची? बगर तंत्र. बरोबर. त्याच्या खर्चामध्ये याच्या खर्चामध्ये किती फरक आहे? खूप तफावत आहे. आमचा खर्च जास्त वाटतो, बाकी खर्च जास्त वाटतो. खर्च हा कमी आहे आणि तो खर्च जास्त होते. त्याच्यात एक दोन फवारणी आणखी शिल्लक करावंच लागते. करावं लागते. म्हणजे तिकडे समजा कमीत कमी 4 ते 5 फवारण्या करावं लागतात. त्याच्यामध्ये 3 फवारण्यामध्ये सगळं तुमचं कार्यक्रम, म्हणजे सगळ्या 3 फवारण्यामध्ये तुमचं सगळ्या गोष्टी आटोक्यात येतात. आता ही 3री फवारणी तुमची चालू आहे. त्याच्यानंतर 4थी फवारणी करायची गरज वाटत नाही.
काही गरज वाटत नाही तुम्हाला चौथी फवारणी करायची? काहीच गरज नाही। म्हणजे तीन फवारण्यामध्ये तुमचं क्रॉप तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या पोत्यामध्ये येऊन जाईल? बरं, आमच्या महाराष्ट्रातले काही बाकी शेतकरी बांधवांसाठी काय संदेश आहे तुमचा? शेतकऱ्यासाठी तोच मेसेज आहे माझा की बा चांगलं चांगलं उत्पन्न करा। तुम्ही तुमच्या मागच्या उत्पन्नावर आणि आता जे नवीन आता समजा समोरचं उत्पन्न काढून राहिले त्यावर तुम्ही किती टक्के समाधानी आहे? वरद कंपनीचे प्रोडक्ट वापरून सगळं 100% समाधानी होतो। 100% कारण ज्यावेळेस आपल्याला पहिल्या म्हणजे पहिले जी शेती करत होतो त्याच्यापेक्षा मला उत्पन्न मनासारखं आणि समाधानकारक भेटून राहिलं, त्याच्यामुळे आपल्याला वापरायला काहीच हरकत नाही। मी मोकळ्या मनानं सांगतो बिलकुल माणशी 100% बचत पण झाली, पैशाची बचत पण झाली आणि सगळ्या गोष्टी मेंटेन झाल्या। शेतात आल्यानंतर म्हणजे असं प्लॉट पाहिल्यानंतर एकदम असं कर्मत असेल, कर्मत आहे ना, घरी जाऊन आठवत घरी जाऊन।